91व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गोव्यातल्या पणजी इथं आज सांगता झाली. महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, वन आणि पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, चित्रपट अभिनेत्री जीनत अमान यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत इफ्फीचा आज समारोप झाला. सिनेसृष्टीतल्या योगदानासाठी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते विश्वजीत चॅटर्जी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्कारानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. विश्वजीत चट्टोपाध्याय बहार की बस एक छाँव जुल्फ की बस एक निगाह प्यार की. एज ए कलाकार, एज एन आर्टिस्ट मैं कुछ बनना चाहता था और वो बनना चाहता था सिर्फ बंगाल में नहीं. मैं शुरू से मेरा दिल में एक था कि मैं ऑल इंडिया एक्टर बनूं. हमारी नजर क्यों खफा हो गई, कहीं करती होगी वो मेरा इंतजार. बेकरार करके हमें न जाइए, आपको हमारी कसम लौट आई. नजरों से कह दो जी निशाना चूक ना जाए, जरा नजरों से कह दो जी. डेन्मार्कचा इन टू द डार्कनेस हा या महोत्सवातला सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटाला सुवर्ण मयूर प्रमाणपत्र आणि 40 लाख रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं. तर तैवानच्या सायलेंट फॉरेस्ट या चित्रपटासाठी चेन नियन को यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी झू चुआन लिऊ यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार आय नेव्हर क्राय या चित्रपटातील अभिनेत्री सोफिया टॅफरेस हिला मिळाला. कृपाल कलिता यांच्या द ब्रिज या आसामी चित्रपटाला विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आला.